छत्रपति शिवाजी महाराजांवरचा सिनेमा काय असायला हवा, तो कसा असतो हे दाखवून देण्याची नैतिक जबाबदारी महाराजांचा मावळा म्हणून मी नक्कीच घेईन। आणि मग शेवटी महाराजांची शिकवण आहे की स्वतःहून वाट्याला जाऊ नका, पण जर कोणी वाट्याला गेलं तर फाडल्याशिवाय राहू नका, की आपली रेष मोठी आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरांनी फेसबुक अकाउंटवर त्यांच्या शेरशिवराज सिनेमाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली होती। ही पोस्ट त्यांच्या एका चाहत्याने लिहिली होती। या पोस्टवर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे। त्यांनी व्हिडिओ शेअर करत आपला आक्षेप नोंदवला आहे। त्यावर आता दिग्पाल लांजेकरांनी देखील त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे। जय शिवराज, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, कारण 2-3 दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकानं एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केली आणि खरं तर कदाचित त्यांचा हेतू त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या कलाकृतीचं प्रमोशन करणं हा असू शकतो, परंतु माझा त्या कलाकृतीशी दूरान्वये सुद्धा काहीही संबंध नसताना अप्रत्यक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझा उल्लेख करण्यात आला आणि हा उल्लेख नक्कीच आक्षेपार्ह अशा पद्धतीनं करण्यात आला आणि म्हणून मला वाटतं ही पोस्ट बनवणं गरजेचं आहे। अनेक जण असं म्हणतात की या गोष्टी दुर्लक्षिल्या पाहिजेत, या गोष्टींकडे कानाडोळा करायला पाहिजे, परंतु वारंवार एक गोष्ट जेव्हा घडायला सुरुवात होते तेव्हा एक खोटा केलेला जाणारा आरोप हा काही कालांतरानं खरा वाटायला लागतो आणि म्हणून हे स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे। आणि या पोस्टमध्ये आक्षेपार्ह गोष्ट ही होती की दैनंदिन मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्यानंतर मीच तो असं समजणाऱ्या आणि हे वापरत असताना सुद्धा माझ्या आडनावाचा वापर करून आक्षेपार्ह रीतीने ही गोष्ट करण्यात आली आणि ज्याने हे केलं असेल, ज्याने ही पोस्ट लिहिली असेल त्याची ती संस्कृती असेल। पण मला एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की 2005-2006 मध्ये कलावैभवच्या शंभूराजे या नाटकातून पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं। त्यानंतर नितीन चंद्रकांत देसाई निर्मित राजा शिवछत्रपती या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं। त्यानंतर कॉन्टिलोच्या वीर शिवाजी या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं। त्यानंतर यशवंत भालकर, स्वर्गीय यशवंत भालकर दिग्दर्शित राजमाता जिजाऊ या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळाली। त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमधून, जी आपल्या जगदंब क्रिएशन्सची मालिका, या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं। आणि हे होत असताना नाटक असेल, त्याचबरोबर शिवपुत्र संभाजी महानाट्य असेल, मालिका असतील, चित्रपट असतील, वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज या भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, भाग्य लाभलं, कारण आपल्याला त्या व्यक्तिमत्वाच्या नखाची सर नसताना सुद्धा केवळ आपण प्रतीकात्मक सादरीकरण करतो आहोत ही भावना ही कायम माझ्या मनात होती आणि कायमच मी या व्यक्तिरेखांना नतमस्तक होऊन ती व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आणि असं असताना जर अशा पद्धतीची पोस्ट लिहिली जात असेल तर मला वाटतं ही पोस्ट लिहिणं आणि ती शेअर करणं हे तितकंच दुर्भाग्यपूर्ण आहे, पण याचा मी कुठेही निषेध करणार नाही, याचा मी कुठेही विरोध करणार नाही, उलट मी त्यांचा आभार मानेन एका गोष्टीसाठी, कारण मी ही गोष्ट अशी मानतो की जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायची असते तेव्हा तेव्हा आपले राजकीय विचार किंवा वैचारिक जी काही बांधणी असेल ती बाजूला ठेवून, ते राजकीय जोडे, ते वैचारिक जोडे बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला हे शरण जाऊन ती भूमिका साकारणं हे माझं कायम प्राधान्य राहिलेलं आहे। आणि त्याचबरोबर एकदा भूमिका साकारली तर पुढच्या वेळी ती भूमिका साकारत असताना मागची पाटी कोरी करून नव्यानं लिहिणं मला हे जास्त गरजेचं वाटतं। आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या पोस्ट लिहून, त्या प्रसारित करून, त्या शेअर करून माझी रेषा मोठी आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसण्याचा जो विखारी प्रयत्न सुरू आहे, मला वाटतं हा विखारी प्रयत्न दुर्दैवी आहे, पण ही माझी संस्कृती नाही। आधीच्या रेषेपेक्षा आपली रेषा मोठी दाखवायची असेल तर मेहनतीनं ती रेषा मोठी करायला शिकलं पाहिजे, हे माझे संस्कार आहेत। आणि त्याचबरोबर म्हणूनच सदर पोस्ट लिहिणाऱ्यांचं, ती शेअर करणाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की शिवप्रताप या मालिकेतून, शिवप्रताप या 3 चित्रपटांच्या सिरीजमधून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याचं भाग्य लाभत असताना आपण ही पोस्ट लिहिली आणि आपण दिलेलं हे आव्हान मी स्वीकारतो। छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा काय असायला हवा, तो कसा असतो
हे दाखवून देण्याची नैतिक जबाबदारी महाराजांचा मावळा म्हणून मी नक्कीच घेईन। आणि आजतागायत कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जर साकारत असेल साकारली असेल मी कधीही याविषयी कोणतंही भाष्य केलं नाही। आणि असं असताना जेव्हा तुम्हाला आव्हान दिलं जातं तर मग शेवटी महाराजांची शिकवण आहे की स्वतःहून वाट्याला जाऊ नका, पण जर कोणी वाट्याला गेलं तर फाडल्याशिवाय राहू नका। आणि त्या पद्धतीनं तरी सुद्धा सकारात्मक आणि विधायक पद्धतीनं जी रेषा जी कोणी आखली असेल तिच्यापेक्षा मोठी रेषा आखणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजतो, जेणेकरून महाराजांचा इतिहास आणखी प्रगल्भतेनं सर्वसमावेशक विचारानं आणि प्रत्येकाला आपलासा वाटेल प्रत्येकाला अभिमानास्पद वाटेल अशा रीतीनं हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल यासाठी मी स्वतः प्रयत्नरत राहील। आणि त्यामुळे ही पोस्ट शेअर करणाऱ्याचं मी मनापासून आभार मानतो, कारण मागची पाठीपासून नव्यानं पाठी लिहित असताना एक आव्हान जे हवं असतं एक चॅलेंज जे हवं असतं ते चॅलेंज तुम्ही मला दिलंय त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो। आणि जे आपण चॅलेंज दिलं जे आपण आव्हान दिलं या आव्हानाचं प्रत्युत्तर हे नक्कीच तुम्हाला शिवप्रताप या 3 सिनेमांच्या सिरीजमध्ये जरूर मिळेल। महाराजांच्या चित्रपटाची भव्यता त्या इतिहासाला भिडत असताना तो इतिहास मांडत असताना त्यावेळी घ्यायची संपूर्ण काळजी त्यावेळी घ्यायची दाखवायची प्रगल्भता सर्वसमावेशकता या सर्व गोष्टी आपल्याला आवर्जून बघायला मिळतील। जरूर शिवप्रतापी सिरीज बघायला या, आपलं आव्हान मी स्वीकारतो। आणि आपल्याला विनंती आहे की आपली रेष मोठी आहे हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा। जय शिव। नमस्कार, जय शिवराय। मी दिग्पाल लांजेकर। आत्ताच माननीय खासदार श्री अमोलजी कुल्ले यांची एक पोस्ट माझ्या बघण्यात आली। ते माझ्या वॉलवरती फेसबुक वॉलवरती झालेल्या एका पोस्टच्या बाबतीत आत्ता बोलत होते। ही जी पोस्ट आहे ही माझ्या एका चाहत्याने केली होती आणि अनेक चाहते शेर शिवराजच्या प्रदर्शनानंतर भराभरा पोस्ट रिपोस्ट करत होते टॅग करत होते। त्याच अनावधानाने सोशल मीडिया टीमकडनं ही पोस्ट रिपोस्ट केली गेली पहिल्या काही ओळी वाचून। नंतर लगेच जेव्हा लक्षात आलं की अशा पद्धतीचं काहीतरी म्हटलं गेलंय खाली तेव्हा ती पोस्ट काही मिनिटात उडवली गेलेली आहे। दुर्दैवाने त्याचा स्क्रीनशॉट कोणी काढला असेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला असेल, पण मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलाकाराच्या बद्दल माझ्या मनात कधीही आकस नाही कधी नसेल आणि कधीही कुठल्याही प्रकारे